ठाणे तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त साप्ताहिक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी पोलीस स्टेशनमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शस्त्रांबद्दल माहिती देण्यात आली असून रविवारी दिनांक 10 रोजी पोलीस व पत्रकार यांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांना शस्त्राची माहिती देणे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना ठाणे अंमलदाराचा चार्ज, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निरसन, सुरक्षाविषयी माहिती देणे, वाहतुकीचे नियम, पोलीस हा जनतेचा मित्र आहे, नागरिकांनीही पोलिसांशी संवाद साधत मदतीचा संवाद साधणे, भव्य एकता रॅली यासह पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये रविवारी दिनांक 10 रोजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की एकत्रित जमाव शांत करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जातात. तसेच पोलीस हा जनतेचा शत्रू नसून जनतेचा सेवक आहे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले पाहिजे असेही गोकावे यांनी सांगितले. तसेच उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी पोलिसांच्या कामातील अडीअडचणी व कारभार सर्वसामान्यांना अनुभवता यावा, पोलीस हे राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक व सार्वजनिक ठिकाणचे रक्षण व संरक्षण करण्याची व कायद्याचे रक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतात. पोलीस व नागरिक यांच्यात संवाद वाढवण्यासाठी तसेच पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी कशा पद्धतीने वागले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, सुपा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.